तरी पाहू शकता मित्रांनो, भक्तिमार्ग परिसर आहे. या परिसरात एक व्यक्ती आहे बेवारस, रोडच्या कडेला कडाक्याच्या थंडीत असं झोपलेला आहे. पांघरून वगैरे कोणीतरी देऊन माणूस म्हणून एखाद मध्ये जर केलेला आहे, तरी त्यांचा आपण काय विषय आहे जाणून घेऊया. कुठले ते इकडं कसे काय आले आणि त्यांचं काय प्रॉब्लेम आहे हे आपण थोडक्यात त्यांच्यापासून माहिती घेऊया. कुठं जरा उठून बसा. कुठलाय तुम्ही? कुठलाय तुम्ही? लाचूर का? तिकडे कस का आलाय तुम्ही? बोला की आहे लांबर फिरतो. पंढरपूर काय म्हणताय? लांबर फिरतो. बरं, मग तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? बाकी आहे तर काय जड आहे. इकडे कस का रोडच्या कडेला झोपलाय तुम्ही? काय म्हणतो तुम्ही? इकडे बघा, केस एवढे तेच का वाढले? वाढतात केस. कटिंग करत नाही का तुम्ही? म्हातारपणामध्ये काय आले तर कटिंग बिटिंग आले. बर, पायाला काय जखम वगैरे आहे का? बघू. पाय चुकला नाही पाय माझा. मग तुम्हाला चालता येत नाही? हातरो पाय तुटलेला आहे काय? पाय दाखवता येत नाही. चालता येत नाही तुम्हाला? राहायची सोय तुमची काय नाही का? असच आहे फटफट. बर, तरी मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे पंढरपुरात बेवारस लोकांची संख्या वाढत आहे. तरी आपला जे विषय होता की पंढरपुरात बेवारस लोकांसाठी आश्रम करण्याचा, युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे. काही लोक मदत करतात, सहकार्य करत आहे, आणि लवकर आपलं आश्रमचं काम झाल्यावर आपण अशा लोकांना, म्हणजे पंढरपूर शहर काय सोलापूर जिल्ह्यात प्रयत्न करू की रोडच्या कडेला अशी माणसं दिसणार नाही. हे आपलं संस्थेचं ध्येय आहे. आणि माणूस म्हणून एखाद मदतीचं हे बरेच वाक्य घेऊन आपण यांना माणूस म्हणून एखाद मदतीचा हात देतोय. तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्वाचा मुद्दा, तुम्हाला जर तुमच्या परिसरात असे व्यक्ती दिसले तर आमच्या संस्थेच्या नंबरवर फोन तुम्ही करू शकता. आमचा नंबर आहे 90 96 50 41. या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा 96 65 58 84 23 हाही आमचा नंबर आहे. 84 46 40 22 हाही आमचा नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही फोन करा आणि अशा लोकांची माहिती द्या. नमस्कार. बिंग ह्युमन बहुद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. आज पुन्हा एकदा पंढरपूर येथे अश्विनीता गॅस कंपनीच्या कंपाऊंड शेजारी एक बेवारस आजोबा आम्हाला भेटले आहेत. या आजोबांना आम्ही माणूस म्हणून एक हात मदतीचा देत आहोत. हा व्हिडिओ शेवटपत्र पहा. हा व्हिडिओ शेवटपत्र पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारे माणूस म्हणून एक हात मदतीचा दिला जातो. पाहू शकता या अश्विनीता गॅस गोडाऊन आहे. या कंपाऊंड शेजारीच एक बेवारस आजोबा असल्या थंडीच्या पिरियड मध्ये झोपलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे या काठीच्या साह्याने चालतायत, थोडेसे अपंग आहेत असं सांगतायत. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अशा बेवारस, मनोरुग्ण व निराधार लोकांचं रोकडं बदलण्याचं काम आपण या पंढरपूर शहरामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखीन जवळजवळ महाराष्ट्रामधले काही गावांमध्ये आम्ही पोचतो सुद्धा आहे. असे कोण व्यक्ती दिसल्यास आमच्या संस्थेशी संपर्क करा. संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे रोपड बदलण्याचं काम आमचे सहकारी मित्र करत आहेत. पाहू शकता अशा प्रकारे त्यांच्या डोक्यामध्ये खूप घाण आहे, धूळ साचलेली आहे. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा.
पहा अशा प्रकारे पाहू शकता अक्षरशः त्यांच्या दाढीमध्ये सुद्धा खूप मळ आहे. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा अशा प्रकारे त्यांचं रोपड बदलण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा अशा प्रकारे त्यांची केस पूर्णपणे काढलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे त्यांच्या डोक्यातला मळ काढण्याचं काम आपले सहकारी मित्र करत आहेत. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता अशा प्रकारे रोकड बदलण्याचं काम आपले सहकारी मित्र करत आहेत आणि त्यांना सुद्धा बेवारस आजोबा प्रतिसाद देत आहे. जेवलाय का? जेवायला आहे. जेवलाय का? जात्र मध्ये कुठं राहत आहे? मित्रांनो, रोपड पालटून झालेलं आहे, तरी डिटेल मध्ये त्यांची काय माहिती आपण ते बघू. तुम्ही नेमकं कुठला आहेत काका? मी खास लातूरचा. लातूरचा? मग आता पंढरपुरात तुम्ही आलाय, लातूरला जायचं नाही का तुम्हाला? मी 2-4 रोजात जाणार आहे. बर, मग इथं पंढरपुरात कशासाठी आलाय? मी भीक मागून खात काय करायचं? तुम्हाला कोण कुटुंबातले मुलं बाळ कोण घरचे नाहीत का? काय कोणी घरचे असून काय करावं त्यांना? मग काय सांभाळत नाही रे तुम्हाला? सांभाळायचं असेल तर काय करेल? मुलं बाळ सांभाळत नाही, त्यामुळे पंढरपूरला आलाय. पंढरपूरला काय तुमची राहायची व्यवस्था नाही? असंच फुटबॉल झोपायचं, खायचं, प्यायचं, काय आराम आहे आपल्याला? काय दुःख नाही? काय आहे? किती दिवस असं राहणार रोडच्या कडेला? आज उद्या जाणारच. हा, बिरज गाडी नीट निघाले मग त्याला का? बर, तुमचा आशीर्वाद आहे बस, दुसरं काय? आमच्या आश्रमाची सोय अजून झाली नाही, नाहीतर 100% आम्ही तुम्हाला घेऊन गेलो असतो. आमचा आशीर्वाद आहे. आश्रमाची सोय झाली नाही अजून. तुमचा आशीर्वाद आहे म्हणलं. बर, आता असं रोडच्या कडेला किती दिवस राहणार? 1-2 दिवस जाणार. परत कुठं जाणार तुम्ही? घराकडे जाणार. बसत रेल्वेत चला. हरकत चला. जायला मान्यता दिली त्यांनी. आता माझ्या हिशोबाने रात्री 11 लातूर रेल्वे आहे पंढरपुरातून, तर 11 रेल्वेला आपण त्यांना आता बसवतो तिकीट काढून आणि त्यांच्या घराकडे मार्गस्थ करतोय. आणि अशा प्रकारे माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन पंढरपुरात जे काही रोडवरती राहणारे बेघर बेवारस म्हणून रुग्ण असतील त्यांना आपल्याला रोडच्या कडे बसणं, म्हणजे त्यांना रोडच्या कडेला राहू द्यायचं नाही आपल्याला. ज्यावेळेस आपला आश्रम होईल, 2 महिने लागेल, 4 महिने लागेल, त्यावेळेस आपण नक्कीच ही माणसं आपल्या आश्रम मध्ये घेऊन जाऊ. पाहू शकता या आजोबांना आपण लातूर रेल्वे मध्ये बसवून देणार आहोत, कारण का तर ते पहिल्यापासून सांगतायत की मी लातूरचा आहे आणि 2-4 दिवस राहणार आणि जाणार असं म्हणत होते.
पण अशा या रोडच्या कडेला राहण्यास त्यांच्यासाठी धोका होता. पाहू शकता अशा प्रकारे मी घेतो पिशे तुम्ही उतरा पिशे मी देतो तुम्हाला पिशे तुम्हाला. मित्रांनो माहितीनुसार आपण रेल्वे स्टेशनला आलोय. 11 ची लातूर रेल्वे आहे तरी तिकीट काढून आपण त्याला रेल्वेत बसणार आहोत. त्याला जर आपण तिकीट काढूया जाऊन ओके मित्रांनो लातूरचं तिकीट काढलेलं आहे आपण पाहू शकता होणार. आपण मित्रांनो तिकीट काढलेलं आहे परमिशन घेऊन लातूरला पाठवतोय आपण असं तसं नाही. चला आता आपण पंढरपूर स्टेशनला आलोय. मित्रांनो ट्रेन थोडी लेट आहे 11:30 ची काहीतरी ट्रेन आहे. आता माझ्या हिशोबानं 11:05 कमी आहे तर आहे आपण स्टेशनला. सहकारी मित्र पण आहेत आपले सगळे. आपल्याला जे रेल्वे आल्यानंतर रेल्वेत बसून पूर्ण व्हिडिओ बघा आणि माणूस म्हणे खात कट मध्ये त्याचा करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो रेल्वेचा टाइम झालेला आहे जवळजवळ 11:30 तरी शेवटचा निरोप आजोबा काय म्हणतात ते आपण बघू. कसं वाटलं तुमची सेवा केली दाढी कटिंग आता तुम्हाला छान छान वाटलं बघा ती चांगलं वाटलं लाख शुक्रिया. रेल्वेत बसून परत तुमच्या गावी पण मला तिकीट काढून देण्यास चांगलं असतात ती चांगलं वाटलं. घरी जाणार गावी जाणार आज गावी जाणार बाप लेकरा बाळामध्ये जाणार. किती दिवसान घरी चाललाय तुम्ही आज जाण्यानंतर 8-10 दिवसान घरी चाललाय. 8-10 दिवसान घरी चाललं त्यांनी वाट बघत असतील तुमची हो त्यांना ना वाटत असते लेकराला. मित्र ट्रेन आलेली म्हणून ट्रेन आलेली आहे तरी आपण याला आधी मध्ये कुठं उतरायचं नाही डायरेक्ट लातूर मध्ये उतरायचं येऊ का आम्ही आता. धन्यवाद चला. मित्रांनो रेल्वेमध्ये आपण त्यांना बसवलंय. मी रेल्वे गेलेले आहे ऑर्डरला जर्नी प्रार्थना करतो आजोबा सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी पोहोचावे. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.